नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत आणि त्या चित्रपटाचे नाव आहे 35% काटावर पास। या चित्रपटाचा ट्रेलर बघितला होता मी 2016 आणि 5 वर्षानंतर हा चित्रपट 7 मे रोजी Stream7 ॲपवर रिलीज करण्यात आलेला आहे आणि मी खूप एक्साइटेड होतो यार या चित्रपटाला बघायला। आणि फायनली मी या चित्रपटाला बघितलं आणि हा चित्रपट खरंच खूप चांगला आहे, म्हणजे खूपच मस्त आहे यार चित्रपट। आणि या चित्रपटाच्या मेन लीडमध्ये आपल्याला प्रथमेश परब, अली घाई, भाग्यश्री मिलिंद, यशोमान आपटे यासारखे नवोदित कलाकार बघायला मिळतात, तर संजय नार्वेकर यासारखे अनुभवी कलाकार सुद्धा आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळतात। आणि हा चित्रपट फुल ऑन एन्जॉयमेंट आहे, फुल ऑन धमाल आहे। हा चित्रपट बघताना तुम्हाला आपल्या जुन्या आठवणी ताजा होईल, म्हणजे तुम्हाला तुमचे शाळेतले दिवस, तुमचे कॉलेजचे दिवस, तुमचे मित्रमैत्रिणी या सर्वांची आठवण येणार आहे हा चित्रपट बघताना। आणि आपण आपल्या शाळेच्या दिवसात किती धमाल केली, किती मस्ती केली हे सुद्धा आपल्याला आठवेल हा चित्रपट बघत असताना, इतका चांगला हा चित्रपट आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश मोतलिंगे आहे आणि हा चित्रपट Stream7 ॲपवर 7 मे रोजी म्हणजे परवाच रिलीज करण्यात आला होता। आणि तुम्ही याला Stream7 ॲपवर बघू शकता, तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल त्या ॲपचं। आणि Stream7 हा एक नवीन ॲप आहे आणि त्यावर पहिल्यांदा रिलीज होणारा हा चित्रपट आहे 35% काठावर पास, पहिल्यांदा हा स्ट्रीम होणारा चित्रपट आहे Stream7 ॲपवर। आणि या चित्रपटामध्ये आपल्याला हे बघायला मिळते की जे मुलं परीक्षेत 35% आणतात ते आपल्या जीवनात आपल्या लाईफमध्ये 100%सुद्धा देऊ शकतात हे आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळते। आणि खरं सांगितलं तर हा चित्रपट एकदा तुम्ही नक्की बघा, कारण की हा खूप मस्त चित्रपट आहे, खूप कॉमेडी बघायला मिळते, खूपच म्हणजे प्रथमेश परबची जी डायलॉग डिलिव्हरी असते ना ते जितकी कॉमिक असते की म्हणजे तो कोणता पण डायलॉग काऊन ना बोलू आपल्या चेहऱ्यावर एक स्माईलच येऊन जाते। आणि ह्या चित्रपटामध्ये तर इतके सारे कॉमिक डायलॉग्स आहे आणि इतकी सारी कॉमेडी आहे की तुम्ही हसूहसू पागल व्हाल। आणि चित्रपट खरंच खूपच चांगला चित्रपट आहे, प्रत्येक यंग जनरेशननी बघावा असा हा चित्रपट आहे। खरं तर ह्या चित्रपटाला बॅक बेंचर्सने डेडिकेट केलेला आहे, पण हा चित्रपट आजच्या आपल्या प्रत्येक यंग जनरेशनमधल्या मुला मुलींनी बघावा असा हा चित्रपट आहे। आणि हा चित्रपट खरंच खूप चांगला आहे, या चित्रपटाला तुम्ही एकदा नक्की बघा, तुम्हाला फार आवडणार आहे हा चित्रपट। आणि जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हा चित्रपट बघितल्यानंतर, आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि हा माझा रिव्ह्यू तुम्हाला थोडा यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्यान, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यान। तर भेटू आपच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।